नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो बुद्धाय, जय भीम। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ऑडिओ सिरीजच्या पहिल्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सुरू करूया वाचनाला। कुळ। ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते। संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यांत विभागला गेला होता। त्यांपैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती, तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती। राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण 16 होती। त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, व्रजी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होती। ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत। कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अल्लकपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग। ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत। कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासनपद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही। या राज्याची शासनव्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही। तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते। अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती। सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोदनाची होती। शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसले होते। ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले। कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते। तत्कालीन राज्यांत कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते। मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते। कोशल राजाचा राजा पसेंदी म्हणजेच प्रसेंजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते। पूर्वज। शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते। कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिलमुनी याच्या नावावरून पडलेले असावे। कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता। सिंहू म्हणजेच सिंहहनू नावाचा त्याला एक मुलगा होता। सिंहहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता। त्याला शुद्धोदन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्योदन व अभितोदन असे 5 पुत्र होते। या 5 पुत्रांशिवाय सिंहहनूला अमिता
व प्रमिता या नावांच्या दोन कन्या होत्या. त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली होती. ती महामायेची वडील बहीण होती. शुद्धोधन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. तो ऐशा आरामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. धन्यवाद.